त्यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरून मध्य प्रदेश सरकारवर हल्ला बोल केला. इंदूर जिल्ह्यामध्ये दोन भारतीय लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. यावरून राहुल गांधींनी निशाणा साधलाय. अधिकाऱ्यांसोबतच्या महिलेवर सामूहिक अत्याचार झाला आहे. कायदा सुव्यवस्थेवरून राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलंय. मध्य प्रदेशमध्ये लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मैत्रिणींसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. या ठिकाणी एका लष्करी अधिकाऱ्यावर लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला, हल्ला झाला होता आणि त्याच्यासोबत असलेल्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते लोकसभेतले राहुल गांधी यांनी ट्विटरवरून हल्ला बोल केलाय. तर मध्य प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्थेवरून राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलंय. ट्विटमध्ये राहुल गांधी नेमकं काय म्हणतात तेही बघूयात. मध्य प्रदेशमध्ये ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. तर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी उज्जैनमध्ये सुद्धा रस्त्यावर बलात्कार झाला होता. मध्य प्रदेशात दोन लष्करी जवानांना मारहाण आणि त्यांच्या महिला साथीदारावर झाला बलात्कार संपूर्ण समाजाला लाजवेल असा आहे, असं ट्विट राहुल गांधींनी केलंय. तर भाजप शासित राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जवळपास नाहीच आहे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांवरील गुन्ह्यांकडे भाजप सरकारचा नकारात्मक दृष्टिकोन अत्यंत चिंताजनक आहे, असं राहुल गांधींनी लिहिलंय. देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीकडे ते किती काळ डोळेझाक करणार आहेत, असा सवालही सत्ताधाऱ्यांना राहुल गांधींनी विचारलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.